लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मागच्या 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून आपण सर्वजण कोविडची दुसरी लाट जी आली त्याचा सामना करतोय। त्याची तीव्रता आता बऱ्याच अंशी कमी होताना आपल्याला दिसते। मागच्या अनेक दिवसांपासून जी दररोज कोविड बाधित रुग्णांची संख्या जी येते याच्यामध्ये स्टेडी डिक्लाइन होताना दिसत आहे, नक्कीच समाधानाची बाब आहे। मात्र हा ट्रेंड कधीही रिव्हर्स होऊ शकतो, याच्यामुळे आपल्याला सतर्कता त्याच पद्धतीने पाळणं गरजेचं आहे। मात्र ओव्हरऑल जर परिस्थिती आपण पाहिली, जगभरातले जे काही कोविडचे वेव्ह आलेले आहेत वेगळ्या, त्याचं अनालिसिस केलं तर पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट ती सबसाईड झाल्यानंतर काही गॅप पडतो। परंतु इनव्हेरिएबली असा एक्सपिरियन्स जगभरामध्ये दिसतोय की दुसऱ्या लाटेच्या नंतर काही कालावधी गेल्यानंतर तिसरी लाट येते आणि ही वस्तुस्थिती आपल्या बाबतीत सुद्धा खरी होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळं आत्तापासूनच तिसरी लाट जर येणार असेल तर त्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणा आणि बाकी सर्व बाबींची तयारी होणं गरजेचं आहे। त्यामुळे एका बाजूला आपण दुसऱ्या लाटेतून पूर्णतः बाहेर पडलेलो जरी नसलो तरी केसेसची कमी झालेली संख्या, त्यामुळे केसलोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेने आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केलेली आहे। तिसऱ्या लाटेची जेव्हा आपण तयारी करतो त्यावेळी बेड अपग्रेडेशन, इक्विपमेंट अवेलेबिलिटी, मॅनपॉवर प्लॅनिंग ह्या सर्व बाबी महत्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये तो पिडॅट्रिक अँगल आहे त्याची सुद्धा आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे। या सर्व बाबींची तयारी आपण करतोय। मात्र सर्वात महत्वाची बाब आहे, जर तिसरी लाट येणार असेल तर त्याची तीव्रता आपल्याला जर कमी करायची असेल तर अजूनही आपण त्या दृष्टिकोनातून नियोजन करू शकतो, ते व्हॅक्सिनेशनच्या माध्यमात। व्हॅक्सिनेशनचा ड्राईव्ह जरी आपल्याकडे 16 जानेवारीला सुरू झाला तरी खऱ्या अर्थाने मार्च महिन्यामध्ये त्याला गती आली आणि मोठ्या प्रमाणावरती आपण व्हॅक्सिनेशन जेवढं शक्य तेवढं जलद गतीने करण्याचा प्रयत्न केला। त्या साधारणत एक्सपिरियन्स मागच्या 2 महिन्याचा आपण पाहिला आणि व्हॅक्सिनची उपलब्धता कमी जास्त होते याचा अनुभव पाहिला, याच्या आधारावरती आपल्याला पुढचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी कमी राहावी यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकसंख्येला लवकरात लवकर व्हॅक्सिनेशन पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। व्हॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये आपली प्रायोरिटी ही 45+ पॉप्युलेशनची आहे। 18 ते 44 जरी मागच्या काही दिवसांपासून शासनाने सुरू केला होता तरी सुद्धा व्हल्नरॅबिलिटी जी आहे ती 50+ पॉप्युलेशनची कोविडच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यामुळे 45+ पॉप्युलेशन जी आहे त्यांचं व्हॅक्सिनेशन लवकरात लवकर पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो। एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये आपण व्हॅक्सिनेशनमध्ये जो स्पीड मेंटेन केला, व्हॅक्सिनची उपलब्धता कमी जास्त जरी असली तरी जास्तीत जास्त सेंटर ओपन करून त्यांच्या माध्यमातून स्पीड मेंटेन करण्याचा आपण जो प्रयत्न केला त्यामुळे आतापर्यंत साधारणतः 2.5 लाख लोकांना आपण पहिला डोस देऊ शकलेलो आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात नक्कीच हे इतर अनेक कम्पॅरेबल कॉर्पोरेशन किंवा जिल्ह्यांमध्ये अत्यंत समाधानकारक पद्धतीने आपण आतापर्यंत जास्तीत जास्त लोकांना व्हॅक्सिनेट करण्याचा प्रयत्न केलेला। 45 पेक्षा जास्त वयोगटातील जे लोक आहे यांना व्हॅक्सिन अधिकाधिक लवकर मिळावं यासाठी आपण अनेक प्रकारे प्रयत्न करतोय। सर्वात महत्वाची बाब आहे की व्हॅक्सिन सेंटरला गर्दी होऊ नये याच्यासाठी जास्तीत जास्त व्हॅक्सिनेशनचे सेंटर अवेलेबल असणं गरजेचं आहे। यासाठी आपण सुरुवात केली त्यावेळी साधारणतः 50 आपले व्हॅक्सिनेशनचे सेंटर होते, त्याच्यामध्ये आपण जवळपास नवीन 50 वृद्धी करून अतिरिक्त 50 सेंटरचं नियोजन केलेलं आहे आणि एकूण आपले सेंटर हे महानगरपालिकेचे ॲडिशनल 50 जर सेंटर पकडले तर 100 पर्यंत आपले सेंटर जाऊ शकतील एवढं आपलं आता नियोजन आहे। आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या डोसचं नियोजन व्हॅक्सिनेशनचं आपण 45+ पॉप्युलेशन जे आहे यांचं केलं। व्हॅक्सिनेशन सेंटरला ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधांमध्ये, कारण 45+ म्हटल्यानंतर बरेचसे लोक 50 वर्ष किंवा ज्येष्ठ लोक असतात, किती नाही म्हणलं तरी सकाळच्या वेळी फर्स्ट आवरला गर्दी त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी त्यांना सुविधा म्हणजे बसण्याची व्यवस्था असावी, उन्हाळा आहे त्यामुळं त्या ठिकाणी शेडची व्यवस्था असावी, पिण्याचं पाणी, पंखा, कूलर या पद्धतीने आपण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय। येताना येणारा पावसाळ्याचा कालावधी बघितला, कारण व्हॅक्सिनेशनचा हा ड्राईव्ह पूर्ण पावसाळ्यामध्ये चालूच राहणार आहे, तर पावसाळ्याच्या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणी शेडची व्यवस्था जी पावसाळ्यामध्ये टिकू शकेल अशा पद्धतीची असावी, अशी कार्यवाही आतापासून आम्ही सर्व आमच्या व्हॅक्सिन सेंटरवरती करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे।
दोन ड्राइव इन सेंटर आपण सुरू केले होते, त्या ड्राइव इन सेंटरला सुद्धा फार चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळाला. अशा पद्धतीने आपण नाविन्यपूर्ण इवन सोसायटीमध्ये जाऊन वॅक्सिनेशन सुरू करण्याची बाब सुद्धा विचाराधीन आहे आणि लवकरच ती बाब सुद्धा आपण सोसायटीमध्ये जाऊन वॅक्सिन लोकांना उपलब्ध करून देणं, दिव्यांग लोकांसाठी स्वतंत्र सेंटर किंवा बेड रिडन पेशंटसाठी सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने मार्ग काढता येईल याचा सुद्धा महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे आणि ते पण आपण लवकरच सुरू करतो. एकंदर आपला प्लान जो आहे तिसऱ्या लाटेची तयारी जेव्हा आपण करतो त्यावेळी त्यानुसार साधारणतः 31 जुलैपर्यंत 45+ पॉप्युलेशन जेवढी पण नवी मुंबई शहरातली आहे त्यांचा कमीत कमी एक डोस त्यांना जाणं गरजेचं आहे हे आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. प्रेफरेबली दोन्हीही डोस पूर्ण करायचे आहेत आणि त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आपण रेडी करतोय. जेवढ्या सेंटरचं आपण प्लॅनिंग करतोय त्या सेंटरनुसार जर आपल्याला डोसेस मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झाले तर एका महिन्यामध्ये साधारणतः 3 लाख लोकसंख्या सुद्धा आपण वॅक्सिनेट करू शकतो एवढी कॅपॅसिटी आपण निर्माण केली आहे इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. परंतु डोसेसची उपलब्धता कमी जास्त जी होते हे जरी गृहीत धरलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 जुलैपर्यंत 45+ पॉप्युलेशनमध्ये प्रेफरेबली 2 आणि कमीत कमी एक तरी डोस त्यांना गेला पाहिजे जेणेकरून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एक प्रेडिक्शन आहे की तिसरी लाट येऊ शकेल तोपर्यंत आपल्याला 45+ पॉप्युलेशन संपूर्णतः कव्हर करण्यामध्ये मदत होऊ शकेल. इथून पुढचा प्लॅनिंगचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी वॅक्सिनची उपलब्धता वेळेत व्हावी यासाठी राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडनं तर वॅक्सिनचा सप्लाय होतच आहे, त्याचबरोबर डायरेक्ट आपल्याला कंपन्यांकडनं कॉर्पोरेशनला वॅक्सिन परचेस करता येईल का याची सुद्धा शक्यता आम्ही पडताळून पाहतोय आणि ती बाब सुद्धा विचाराधीन आहे. सध्या सेकंड डोस साठी जे एलिजिबल असणारे नागरिक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि खरं म्हणायचं तर एन्झायटी आहे की माझा पहिला डोस घेऊन कोवॅक्सिनचा 4 ते 6 आठवड्याचा कालावधी संपत आला किंवा कोविशिल्डचा 6 ते 8 आठवड्याचा कालावधी संपत आला आणि मग आता वॅक्सिन उपलब्ध होईल किंवा नाही, नेमकं माझा कालावधी माझा नंबर येईल त्यावेळी वॅक्सिन संपलं तर काय करायचं आणि त्यामुळे मग सेंटरला गर्दी करणं किंवा काही लोक इवन कालावधीचा विचार न करता आधीच येऊन वॅक्सिन द्या असं म्हणणं असे प्रकार होताना दिसतात. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सेकंड डोसच्या बाबतीमध्ये महानगरपालिका पूर्णतः सतर्क आहे आणि आमच्याकडे जो पण वॅक्सिनचा साठा उपलब्ध होतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे आज रोजी जेवढे लोक सेकंड डोससाठी एलिजिबल आहेत त्यांच्यासाठीचा साठा सुनिश्चित करणं आणि त्याच्यानंतरच पहिला डोस सुरू करतो. त्यामुळं दुसऱ्या डोससाठी एलिजिबल असणारे जे नागरिक असतील त्यांनी कुठलीही एन्झायटी मनामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. वॅक्सिनचा जो पण सप्लाय येतोय त्या सप्लायमध्ये सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण सेकंड डोसला देतोय आणि सर्वात प्राधान्याने कोवॅक्सिन असो किंवा कोविशिल्ड असो हे दोन्ही डोस सर्वप्रथम प्राधान्याने नवी मुंबई शहरातील जे रहिवासी आहेत त्यांना आपण आपल्या सगळ्या सेंटरला उपलब्ध करून देणार. त्यामुळं कुठलीही एन्झायटी कोणी मनामध्ये ठेवू नये. जी काही विंडो आपल्याला अव्हेलेबल करून दिलेली असेल 4 ते 6 किंवा 6 ते 8 आठवड्याची त्या विंडोमध्ये आपण जाऊन आपला डोस प्राप्त करून घ्यावा. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आवश्यक तेवढे डोसेस सेकंड डोसचे वेळेत उपलब्ध करून आपल्याला अव्हेलेबल होतील या पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. एकंदर वॅक्सिनेशनचा आता जो साधारणतः डिमांड आहे ही पाहिली आणि त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन बाबत असणारी उपलब्धता कुठल्या सेंटरला दिली जाईल कुठल्या वेळी दिली जाईल याबाबत फार व्हेरिएशन होताना दिसतं आणि काही प्रमाणामध्ये नागरिकांना त्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो. हे होऊ नये म्हणून फर्स्ट ऑफ ऑल हे का होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. ऑल सेड आज वॅक्सिनचा सप्लाय जो आहे तो फार इरॅटिक आहे आणि त्यामुळे अगदी उद्यापर्यंत उद्या किती डोसेस अव्हेलेबल होणार आहे याची शाश्वती आज आपल्याला कधी कधी आयत्या वेळी मिळते आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळी सेशन हे आयत्या वेळी प्लॅन करावे लागतं आणि त्यामुळं आयत्या वेळी अगदी 11th आवरला काही वेळी इन्फॉर्मेशन द्यावी लागते. तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या कुठे वॅक्सिन दिलं जाणार आहे कोणतं वॅक्सिन कुठल्या डोसचं दिलं जाणार आहे आणि किती वाजता ते सेशन किंवा ते सेंटर सुरू होणार आहे याची माहिती ही आमच्या सोशल मीडिया हँडल ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअपद्वारे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सर्व पत्रकार सर्व सोसायटीज जास्तीत जास्त ग्रुप जे आमच्याकडे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया आमचे जे सोशल मीडिया हँडल आहे त्याच्यावरती लक्ष असू द्यावं. उद्या होणारं वॅक्सिन हे कुठल्या सेंटरला असेल
कुठल्या प्रकारचा असेल, पहिला डोस की दुसरा डोस, वेळ काय काय असेल, या सर्व बाबींची माहिती अगदी सुस्पष्ट अशा भाषेमध्ये, कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही अशा पद्धतीने उपलब्ध डोसेस सहित, सो दॅट लोकांना माहीत असावं की कितीपर्यंत डोसेस त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत, ही इत्यंभूत माहिती आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडलवरती टाकतोय आणि ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून आपण घेऊ शकता, त्या पद्धतीने नियोजन सुरू करू शकतो. टोकन सिस्टमचा पण मी या ठिकाणी उल्लेख करेल की सर्व सेंटरवरती आपण टोकन सिस्टमच्या आधारे, सो दॅट कुणी लाईन जी आहे ती जंप करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते वगैरे, हे होऊ नये. कुठलाही गैरप्रकार व्हॅक्सिनेशनच्या सेंटरला होऊ नये याच्यासाठी आम्ही सतर्क आहोत. अगदी दररोज त्याचा आढावा घेतला जातो, दिवसभराचा एक्सपिरियन्स काय आहे त्याचा फीडबॅक घेतला जातो आणि जर स्ट्रॅटेजी मॉडिफाय करायची गरज पडली तर त्या पद्धतीने मॉडिफाय केली जाते. एकंदर व्हॅक्सिनेशन ही एक फार महत्वाची स्ट्रॅटेजी आहे तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी आणि त्या बाजूने संपूर्ण तयारी पहिल्या डोसची आणि दुसऱ्या डोसची महानगरपालिकेच्या वतीने केली जाते. आता साधारणतः व्हॅक्सिनेशनला रिस्पॉन्स फार चांगला मिळतोय हे दिसतंय, मात्र तरी सुद्धा काही अफवा अशा पसरल्या जातात की हे व्हॅक्सिन चांगलं आहे किंवा दुसरं चांगलं आहे. एखाद्या व्यक्तीने त्याच्या काही यु नो फिजिओलॉजिकल पॅरामीटरनुसार किंवा काही त्याचे क्लिनिकल स्टेटस आहे ह्याच्यानुसार हे व्हॅक्सिन घ्यावं किंवा तो व्हॅक्सिन घ्यावं, ह्या अशा कुठल्याही अफवाला कृपया बळू पडू नका. जे व्हॅक्सिन अवेलेबल असेल, जे ॲट द अर्लिएस्ट आपल्याला मिळू शकेल एलिजिबिलिटीच्या क्रायटेरियानुसार, ते प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. कारण आज रोजी व्हॅक्सिन ही एकमेव स्ट्रॅटेजी आहे ज्यातून आपण पुढच्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी तयारी करू शकतो. मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो, व्हॅक्सिनेशनचा ड्राईव्ह एकदम प्रोफेशनल पद्धतीने आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीने चालू राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सर्व इन्फॉर्मेशन लोकांच्या समोर वेळेत वेळेत पोहोचेल याची आम्ही दक्षता घेतोय. नागरिकांनी यामध्ये संयम पाळावा, आपला नंबर जेव्हा येईल त्याच वेळी घ्यावं, मात्र त्यावेळी टाळू नये, विनाविलंब जाऊन जे पण व्हॅक्सिन अवेलेबल असेल ते उपलब्ध करून घ्यावं, आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित राहील याच्यासाठी ही बाब फार महत्वाची आहे.